आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त समन्वित रूपक कालजयी रवींद्र संगीत. लेखिका अरुंधती देशमुख. सादरकर्त्या रचना पोपटकर गजबिये. चला तर ऐकूयात समन्वित रूपक कालजयी रवींद्र संगीत. ती एक रम्य सकाळ होती जेव्हा गुरुदेव रवींद्रनाथ टागोर वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी त्यांच्या वडिलांसोबत हिमालय यात्रेवर गेले होते. हिमालय पर्वत जणू काही एखादा भव्य दिव्य ध्यानस्थ पुराण पुरुषच. सोनेरी सूर्यकिरणांनी वितळणारा बर्फ आणि त्यातून खळाळत वाहणाऱ्या झऱ्यांचं मधुर संगीत. खोल दऱ्या, घनदाट जंगल इतकंच पुरेसं नाही तर या साऱ्याला व्यापून उरणारी शांतता, या साऱ्या जीवनविषयक सत्यतेतून प्रतिबिंबित होणारी आत्मिक अनुभूती, निसर्गाच्या या अद्भुत संगीतात गुरुदेवांचं असं काही देहभान हरपलं की त्यांच्या अंतर्मनातून स्फुरणारी स्वरगंगा भिन्न भिन्न रूपात निरंतर प्रवाहित होत राहिली. कधी जोडा सांगो इथल्या घरातून, कधी गुजरात आणि महाराष्ट्रातील श्रवणीय लोकगीतातून, कधी शांतिनिकेतन मधील मंगल प्रभाती, कधी आपल्या परिजनांच्या विरहात निर्माण झालेल्या संध्या संगीतात, तर कधी विदेश यात्रेतील पाश्चिमात्य संगीतात. खूप अवघड आहे श्रोते हो, श्रद्धेय गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना कोणत्याही एका कलाविद्येशी जोडणं. ते जितके चांगले साहित्यिक होते तितकेच चांगले कवी, संगीतकार, नाटककार, कादंबरीकार, एक दार्शनिक, एक शिक्षाविद, आपल्या पावलांनी जग मोजणारे एक अनोखे पर्यटक, एक उत्स्फूर्त अभिनेते, गीतांजली या काव्यसंग्रहासाठी नोबेल पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय, भारत आणि बांगलादेश या देशांच्या राष्ट्रगीताचे रचेता आणि संगीताच्या एका नवीन शैलीचे जनक. होय श्रोते हो, आम्ही बोलत आहोत रवींद्र संगीताविषयी. रवींद्र संगीत किंवा बंगाली उच्चारणानुसार रवींद्र संगीत म्हणजे बंगाली सांगीतिक परंपरेचा जणू आत्माच. विश्वकवींनी स्वतःच्या हृदयातून जी स्वर ऊर्जेची अनुभूती घेतली ती शेवटी काय होती? ते होतं सामान्य मानवी जीवन दर्शन, प्रकृतीचं अलौकिक रूप, आध्यात्मिक शक्ती, उदासीनतेतून पुन्हा उभं राहण्याची प्रेरणा आणि अवघ्या विश्वाला व्यापून टाकणारी आत्मिक मानवता, जिथं केवळ निर्मळ आणि स्निग्ध प्रेमाचा ओलावा आहे. रवींद्र संगीताचं अजब रसायन संगीतातल्या अनेक प्रवाहांच्या मिलापातून तयार झालंय. आर्त, विराट आणि तितकं सुमधुर रवींद्र संगीत म्हणजे गुरुदेवांची सृजनात्मक मेधाच होय. मैं शंकर भट्टाचार्य, सरोद वादक, एट ऑफ सरोद आर्टिस्ट, रेडियो एन टीवी के. कवि श्रेष्ठ रवींद्रनाथ टैगोर, जिन्हें हम बंगला में प्यार से बोलते हैं गुरुदेव रवींद्रनाथ ठाकुर, ऑलमोस्ट हमें उनके भगवान की दर्जा देते हैं. मनुष्य हृदय के नौ रसों पर उनके लेखन में निर्देशन है. जैसे एक गाने का उदाहरण देता हूँ, जो सुनिए, मैं उसको व्याख्या करूंगा थोड़ा. তুমি রবে নীরবে হৃদয়ে মো, তুমি রবে নীরবে নিবির নিবৃত পূর্ণিম নিশি তুমি রবে নীরবে. মানে তোমার প্রেজেন্স মেরে লাইফ মে গহন রাত মে পূর্ণিমা কে চাঁদ সমান, উসকি স্নিগ্ধতা, উসকি রোশনি আপনে জীবন মে, জেসা তোমার প্রেজেন্স ওয়েসা হ্যায়, জেসে এক ভক্ত ভগবান কো বোলতা হ্যায়,
एक प्रेमिक प्रेमिका को बोलता है, एक पुत्र माँ का भी मिले, एक उदाहरण से उन तीनों को किसी एक सत्य पे चलते हैं, तो उसमें अपने अपने व्यू रहते हैं, लेकिन सत्य तो एक ही निश्चल अटल होती है। तो उनके लेखन में यही मिलता है, उन्हें हर उनके लेखन में यही मिलती है। तो वो सच्चाई आपको जैसे रेनबो कलर, सब कलर है आपके ऊपर, आपको कौन सा कलर लेना है, प्रेमिका का लेना है, साधक का लेना है, पुत्र का। तो ऐसे विचार में ऐसा लेखन शायद ही हमारे जीवन काल में आया है, इसलिए उनका नाम सार्थक हमारे लिए रवींद्रनाथ ठाकुर। प्रेम, करुणा, सौहार्द, संवेदना या मानवी मूल्यांची साथ रवींद्र संगीताला एक वेगळीच उंची देऊन जाते। आम्ही सुनीता विश्वास आकाशवाणी कोलकाता ग्रेट शिल्पी हिसाबे दीर्घदिन রবীন্দ্রসঙ্গীতের চর্চা এবং মননে মনোনিবেশ করেছি বহু বছর। আনন্দ রূপম মৃতম যদ বিভাতি, অর্থাৎ आनंद रूपम मृतम यद विभाती, उपनिषदातील या सुभाषिताप्रमाणे आपल्या आसपास जे काही दिसत असतं किंवा आपल्या संपूर्ण जीवनातील सुख दुःख संवेदना व्याकुळता शोक ताप वासना आकांक्षा सर्व अभिव्यक्तींमध्ये आनंद शोधण्याची वृत्ती कविगुरूंनी अंगीकारलेली दिसते। त्यांच्या विविध रचनांमध्ये सदा थाको आनंदे या गीतामधून कविगुरूंचा हा भाव स्पष्टपणे झळकतो। गुरुदेव जीवनात कौटुंबिक सुख दुःखांमुळे अंतर्मुख झाले होते, जीवनाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन आनंद स्वरूप आणि जीवन हे अमृतमय आहे असा आशावादी होता। गुरुदेव संगीताला कोणत्याही नियमांच्या बंधनापासून मुक्त करून हृदयस्थ आत्म्याच्या संगीतासोबत जोडू पाहत होते। लहानपणी काही काळ त्यांनी शास्त्रीय संगीताचा अभ्यास केला होता, तसंच बंगालची लोकगीतही त्यांनी खूप ऐकली होती। कोळी लोकांची भटियाली गीतं, गावोगावी भ्रमंती करणाऱ्या संन्यासी लोकांची बाऊल गीतं, तसंच राधाकृष्णाच्या रूपलीला वर्णनांची भजनं कीर्तनं या सर्वांचे उत्कट संस्कार त्यांच्यावर झाले होते। मैं संजय दास आज रविंद्र जयंती पर उनको श्रद्धापूर्वक स्मरण कर रहा हूँ। रविंद्रनाथ ठाकुर एक अमर साहित्यिक थे, सिर्फ बंगला भाषा ही नहीं, अपने साहित्य अभ्यास में उन्होंने हिंदी अंग्रेजी सभी भाषाओं को समृद्ध किया। एक भारतीय होने के नाते मैं रविंद्र साहित्य, रविंद्र संगीत एवं उनके रचे कविताओं का एक समर्पित छात्र हूँ। आज उनको स्मरण करते हुए खुद को सम्मानित महसूस कर रहा हूँ। उनके हर एक रचनाओं में प्रकृति अपनी छाप छोड़ गए। प्रकृति में प्रत्येक ऋतु अपने अपने रूप में आती है, उनका जीवन काल बहुत ही सीमित होता है। एक ऋतु समाप्त होते ही प्रकृति के मंच पर दूसरी ऋतु प्रकट हो जाती है। ऋतुओं का समावेश भावनाओं के साथ उनके साहित्य में प्रभावी ढंग से प्रस्तुत किया गया है। रवींद्रनाथ टागोर यांच्या सुमारे 2232 रचना रवींद्र संगीत या नावानं ओळखल्या जातात। गीतोबितान अर्थात गीतांचा बगीचा या पुस्तकात या कालजयी रचना उपलब्ध आहेत, तसंच नृत्य नाट्य सुद्धा गीतोबितांचा एक भाग आहे। या रचना बांगला भाषेत असून काही रचना ब्रजबोली भाषेत पण रचल्या आहेत। रवींद्र संगीताला पूजा प्रेम प्रकृती स्वदेश विचित्र आणि अनुष्ठानिक अशा 6 भागांमध्ये विभाजित करण्यात आलेला आहे। कवी गुरूंनी आपल्या बहुतांश गीतांसाठी परंपरागत तालांचा वापर केला, तसंच काही गीतांसाठी नवीन तालांची रचना सुद्धा केली, आणि या नवीन ताल पद्धतीला रवींद्रिक ताल असं म्हणतात। त्यापैकी अर्धा झाप, झंपक, षष्ठी, रूपकडा, नबताल, एकादशी, नबपंचम ताल हे प्रमुख आहेत। यमन, काफी, खमाज, पिलू, भैरव, श्री, छायानट, बिहाग, आसावरी, भैरवी अशा अनेक पारंपरिक रागांमध्ये बरीच रवींद्र गीत असून त्यांच्या शैलीवर कविगुरूंचा विशेष ठसा उमटलेला आहे। या संगीतामध्ये बासरी, एकतारा, एसराज, तानपुरा, सतार, दोतारा, तबला, ऑर्गन, पियानो, खोल आणि व्हायोलिन यासारखी वाद्य वापरली जातात। मी अरुंधती देशमुख
सध्या नागपूर आकाशवाणीमध्ये मराठी सुगम संगीताची बी हाय ग्रेडची कलाकार आहे. माझे वडील विद्याधर व्यंकटेश वझलवार शांतिनिकेतन आश्रमात 1939 पासून शास्त्रीय संगीताचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले आणि त्यावेळेला कविगुरु स्वतः रवींद्रनाथ ठाकूर त्यांनी वडिलांचं गाणं ऐकून त्यांची नियुक्ती संगीत भवनात केली. मी 22 वर्ष शांतिनिकेतनमध्ये राहिले आणि तिथेच मी माझं शिक्षण घेतलं. रवींद्र संगीत माझं जीव की प्राण असं म्हटल्यास अगदी वावगं ठरणार नाही. ही गीते ती अतिशय सुमधूर संवेदनशील हृदयाचा ठाव घेणारी गीते म्हणून ओळखल्या जातात आणि पु ल देशपांडेंनी कवितांचं मराठीकरण इतकं सुंदर केलेलं आहे, त्याचा अर्थ दिला आहे मुक्काम शांतिनिकेतन या पुस्तकात. ईश्वर म्हणजे निसर्ग, निसर्ग आणि ईश्वर हे जसं काही एक रूप असायचं गुरुदेवांच्या गाण्यात. गुरुदेवांनी स्वतःमध्ये लिखाणामध्ये स्वररचनांमध्ये त्यांनी निसर्गाची पूजा केली आणि निसर्ग म्हटला की आपल्याला वर्षा, वसंत ऋतू, शरद ऋतू, शीत ऋतू, हेमंत ऋतू, ग्रीष्म ऋतू, ज्या ग्रीष्मामध्ये त्यांचा जन्म झालेला त्या ग्रीष्माचं आवाहन म्हणा किंवा पूजा म्हणा, त्यांच्याच वाढदिवशी 25 वैशाख ही तारीख आहे बंगाली कालानुसार. आणि इंग्लिश तारीख आपल्याला कधी कधी 7 मे, कधी 8 मे, कधी 9 मे अशी येते. वर्षा ऋतूचं स्वागत झाडाचं रोपट लावल्या जातं आश्रमात. वर्षा ऋतूचं एक गाणं, आजी झरो झरो मुखरो बादोरो दिने, आजी झरो झरो मुखरो बादोरो दिने, जानीने जानीने किछुते कनो जे मनो लागे ना. आज सुमारे 150 वर्षांचा काळ लोटला तरीही हे संगीत अजरामर आहे. कवी गुरूंनी लिपिबद्ध आणि स्वरबद्ध केलेल्या रचना स्वरबितान या संग्रहात 67 भागांमध्ये उपलब्ध आहेत. या अफाट संगीताच्या व्याप्तीनं रंगमंच आणि चित्रपट सृष्टीला सुद्धा स्पर्श केलाय. जो दी तारे नाही चिनी गो रे मेरे मिलन की गेरना, तोमार होलो शुरू आमार होलो सारा, छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा, সে দিন দুজনে দুলেছি নবনে ফুল ডোরে বাঁধা ঝুলো না, নয়ন দিওয়ানে এক নেহি মানে করে মন মানে মানে না. त्यांच्या शब्दांना एक वैचारिक खोली आणि विहंगम भाव भावनेचा तरल आविष्कार आहे ज्याच्यामध्ये आपलं तन मन प्रफुल्लित होऊन आपल्या दुःखी कष्टी मनाला नवी उभारी देतात. आपल्या हृदयस्थ परमेश्वराला साथ घालताना गुरुदेव म्हणतात, हे प्रभो, तुझ्या स्वरलहरींवर सारा आसमंत बेभान होऊन नाचत असत. माझ्या हृदय वीणेच्या तारातून ते झपाटून टाकणार संगीत झंझावाताप्रमाणे दश दिशात हेलकावू दे. निसर्गाला शिक्षक मानणाऱ्या शांतिनिकेतन मधील संगीत कला विभागात आजही गुरुदेवांचं रवींद्र संगीत नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं अतुलनीय कार्य सुरू आहे. मैं डॉक्टर मानस भूल, मैं असिस्टेंट प्रोफेसर के पद में कार्यरत हूँ संगीत भवन विश्व भारती में और मेरा विषय है रविंद्र संगीत. एक ऐसा संगीत है जिसका विषय वाणी और सुर मानव जाति का साइकोलॉजिकल स्पिरिचुअल जो पॉजिटिवनेस है उसको एनरिच करता है और जो नेगेटिव एनर्जी है उसको कल के एक मानव को महामानव के रूप में प्रतिस्थापित करने के लिए वो काम करता है रविंद्र संगीत. मी डॉक्टर सुमेध भगवान रणवीर, विश्व भारती विद्यापीठाच्या मराठी विभागात सहाय्यक प्राध्यापक आहे गेली 14 वर्ष. महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारणपणे सकाळी जे आकाशवाणीवरती भक्ती गीत लागतात त्या धर्तीवरती बंगालमध्ये अगदी सकाळी रवींद्र संगीत ऐकण्यात येतं आणि लोक खूप अगदी आत्मीयतेने हे रवींद्र संगीत ऐकतात.
देशभरांमधले जी गायक मंडळी आहे ती रवींद्र संगीत शिकण्यासाठी विश्वभारतीमध्ये येतात. विद्यार्थी येतात. नवीन पिढी अत्यंत आत्मीयतेने या सगळ्या गोष्टी शिकत आहे. मी दिवसाची सुरुवात रवींद्र संगीतापासून करतो त्यामुळं मन अगदी प्रसन्न होतं. मी संयुक्ता संदेश चव्हाण. मी दापोली रत्नागिरी जिल्ह्यातनं शांतिनिकेतनला आले शिकण्यासाठी. मी रवींद्र संगीत शिकते. गेले 5 वर्ष इकडे आहे. गुरुदेवांचं जे गुरुकुल परंपरा ती पदोपदी इथे प्रत्येक जण इकडे जपतो आहे. प्रत्येक सण इकडे आत्मीयतेने साजरा केलेला आहे. इकडे आपुलकीने दादा दिदी असं सगळ्यांना म्हटलं जातं शिक्षकांना. माझं नाव नरेश अरविंद भागेवाडी आहे. मी विश्वभारती युनिव्हर्सिटीमध्ये थर्ड इयर सितार डिपार्टमेंटमध्ये सितार शिकत आहे. सिटीपेक्षा खूप वेगळं इकडे वातावरण आहे. रवींद्रनाथांनी खूप काही कला जोपासल्या त्यांच्या आयुष्यात. भरपूर वेगळ्या वेगळ्या टॉपिक्सवर त्यांनी लिहिलंय. त्याची चाल वगैरे पण मनाला भावते. खूप मनमोहक असं संगीत आहे ते. म्हणून मला खूप आवडतं रवींद्र संगीत. गुरुदेव एक समृद्ध जीवन जगले. 80 वर्षाच्या एका जीवनात त्यांच्या विराट व्यक्तित्वानं अफाट कार्य केलं. गुरुदेवांची क्रियाशीलता, त्यांची सृजनशीलता आपल्याला नेहमीच संमोहित करीत राहते. ते म्हणतात, वादळाच्या रूपानं येऊन निद्रितांना खडबडून जाग करणारा आनंद, पाझरणाऱ्या नेत्रांनी तिष्ठत असलेला आनंद, आपल्या जवळच असेल नसेल ते मृत्यूकार्पण करणारा हा आनंद, संन्यस्त वृत्तीचा हा आनंद माझ्या गायनाच्या शेवटच्या सुरात आकंठ भरून राहू दे. असे हे युगपुरुष गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. त्यांचं चिरंतन स्मरण रवींद्र संगीतातून करताना त्यांची ही स्वरसुरेलता, हीच मानवता आपल्यात प्रवाहित व्हावी हीच कामना. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त समन्वित रूपक कालजयी रवींद्र संगीत. लेखिका होत्या अरुंधती देशमुख. निवेदन होतं वैदेही चौरे आणि शंतनू ठेंगडी यांचं. निर्मिती सहाय्य मोनाली शेंडे यांचं. तर सादरकर्त्या होत्या रचना पोपटकर गजबिये. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.